Hello students, you are very welcome in standard 5 and in online classroom. I will teach you mathematics this year. यावर्षी मी तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवणार आहे. मॅथमॅटिक्समध्ये एकूण 16 प्रकरण आहेत. देर आर 16 चॅप्टर्स इन द मॅथमॅटिक्स. लेट स्टडी द फर्स्ट चॅप्टर. नेम ऑफ द फर्स्ट चॅप्टर इज रोमन न्यूमरल्स, रोमन संख्या. हे प्रकरण आपल्याला पाहायचं आहे. अगदी 1 पासून तर 39 लाखापर्यंत रोमन मध्ये संख्या लिहिता येतात. फ्रॉम 1 टू 39 लाख वी कॅन राईट द नंबर्स इन रोमन. बट लेट स्टडी द नंबर फ्रॉम 1 टू 100. आपण 1 ते 100 पर्यंतचे संख्या कशा लिहिल्या जातात, सर्व संख्या कशा लिहिल्या जातात हे आपण आता पाहू. तसं पाहिलं तर पुस्तकामध्ये अगदी 1 ते 30 पर्यंतच्या संख्या तुम्हाला शिकायच्या आहेत. मात्र आपण अगदी 1 ते 100 पर्यंतच्या संख्या रोमन मध्ये कशा लिहिल्या जातात ते आपण पाहू. मग प्रश्न हा निर्माण होतो की रोमन संख्या असतात कशा. तुम्ही घड्याळ या पद्धतीचं पाहिलेलं असेल. यामध्ये दिलेले सर्व आकडे हे रोमन मध्ये आहेत. अगदी 12, 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीचे सर्व आकडे आहेत. आता हे जे आकडे आहेत हे आपण रोमन मध्ये कसे शिकायचे हा जरा भाग पाहू. जस सर्वात आधी अगदी 1 रोमन मध्ये कॅपिटल आय म्हणून लिहिलं जात. 5 ला रोमन मध्ये व्ही, कॅपिटल व्ही, इंग्लिश मध्ये जे लेटर्स आहेत कॅपिटल व्ही यामध्ये लिहिलं जातं. 10 ला कॅपिटल एक्स, 50 ला एल, 100 ला सी, 500 ला डी आणि 1000 ला एम असं रोमन मध्ये लिहिलं जात. या संख्यांना अगदी 1 ला आय, 5 ला व्ही, 10 ला एक्स, 50 ला एल या पद्धतीनं संख्या लिहिल्या जातात. आता आय व्ही एक्स एल सी डी एम एवढेच लेटर चा उपयोग करून आपल्याला अगदी 1 पासून तर 39 लाखापर्यंतच्या संख्या सुद्धा रोमन मध्ये लिहिता येतात. मात्र आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या कशा लिहिल्या जातात ते जरा पाहू. सगळ्यात आधी मी या ठिकाणी अगदी 1 पासून तर 10 पर्यंतचे जे रोमन मध्ये संख्या कशा लिहिल्या जातात ते लिहिले आहे. पहा, 1 ला आय असं लिहिलं जातं, 2 डबल आय, 3 ट्रिपल आय, 5 व्ही असं लिहिलं जातं, 5 ला व्ही असं लिहिलं जातं, तर 4 ला आय व्ही असं लिहिलं जातं. म्हणजे आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5. 5 मधून 1 गेला तर 4 राहतो आणि हा जो आय आहे हा सुरुवातीला येतो. छोटा जो आकडा आय आहे हा सुरुवातीला येतो. नंतर 5 ला व्ही असं लिहिलं जातं, 6 ला व्ही आय. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, 4 ला आय व्ही लिहिलं जातं, 6 ला व्ही आय लिहिलं जातं. म्हणजे इथे छोटे आय हे सुरुवातीला येतात म्हणजे छोटा 1 आणि व्ही म्हणजे 5, तर 5 मधून 1 जातात म्हणून छोटा जो आय आहे हा सुरुवातीला येतो. इथे मात्र छोटा जो आय आहे हा नंतर येतो, व्ही आय असं लिहिलं जातं. म्हणजे पहिल्यांदा मोठे व्ही म्हणजे 5 प्लस 1 म्हणजे आय, 5 प्लस 1 म्हणजे 6 या पद्धतीने लिहिलं जातं. 7 व्ही डबल आय, 5 प्लस 1 प्लस 1 म्हणजे 7. 8 व्ही ट्रिपल आय, 9 ला मात्र व्ही 4 टाइम्स आय असं लिहिलं जात नाही. लक्षात घ्या, रोमन मध्ये कुठलंही लेटर हे 3 पेक्षा जास्त वेळेस येऊ शकत नाही. इथे जर पाहिलं 3 हे आपण ट्रिपल आय असं लिहिलेलं आहे, 3 आय आलेलं आहे. इथे 8 मध्ये व्ही ट्रिपल आय, व्ही म्हणजे 5 आणि ट्रिपल आय म्हणजे 3.
या पद्धतीने असेल चौथ्यांदा आय येणार नाही किंवा चौथ्यांदा एक्स येणार नाही. नाईटला आय एक्स पुन्हा चार साठीचाच नियम जो आहे तो इथे लागेल आहे. टेनला एक्स आपण आधीच शिकलेलो आहोत की टेनला एक्स असं लिहिलं जातं. टेनला मग एक्स लिहिलं जातं तर नाईनला टेन मायनस वन एक्स मायनस वन. आपण पाहिले की छोटा जो आय आहे त्या सुरुवातीला येतो म्हणून आय एक्स असं नाईनला लिहिलं जातं. तसं पाहिलं तर अगदी एक ते दहा पर्यंतचे रोमन मधले आकडे आपण पाठच करून घ्यायचे म्हणजे समोरच्या आकड्या आपल्याला सहज येतात. हे आता आपण पाहिलेलं आहे. आता जर आपण पाहू ट्वेंटीला कसं लिहिलं आणि त्यानंतर हे बाकीचे आकडे सहज तुम्हाला लिहिते. टेनला एक्स लिहिलं जातं ट्वेंटी टेन प्लस टेन असतं म्हणून एक्स प्लस एक्स असं लिहिलं. थर्टीला ट्रिपल एक्स म्हणजे एक्स 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 असेल. चाळीसला फोर टाइम एक्स चारदा एक्स असं लिहिणार नाही. हा रोमन मधला नियम आहे की तीन पेक्षा जास्त वेळेस एक लेटर येऊ नये. मग आता चाळीसला कसं लिहावं लागेल तर त्याच्यानंतर आपण पन्नासला कसं लिहिलं जाते हे आपल्याला माहिती आहे. पन्नासला आपण एल लिहितो आपण लिहून घेऊ. आता मला सांगा चाळीसला कसं लिहिलं जाईल तर पन्नास मधून पन्नास म्हणजेच काय होतात की एल तर चाळीस म्हणजे काय होईल पन्नास मधून जर दहा गेले पन्नास मधून दहा गेले तर चाळीस राहतात. पन्नासला लिहिलं जातं एल आणि त्यामधून दहा गेले तर ते एक्स म्हणून चाळीसला लिहिलं जातं एक्स एल. छोटे दहा सुरुवातीला आणि मोठे एल मोठे काम म्हटलेले कारण पन्नास म्हणजे एल होतो ते नंतर एक्स एल असं चाळीसला लिहिलं जातं. म्हणजे पहा दहाला एक्स ट्वेंटी डबल एक्स थर्टी ट्रिपल एक्स फोर्टी एक्स एल फिफ्टी एल अर्थात सिक्स्टी काय होईल फिफ्टी एल तर सिक्स्टी काय होईल एल एक्स एल म्हणजे फिफ्टी आणि एक्स म्हणजे टेन फिफ्टी प्लस टेन बरोबर सिक्स्टी अर्थात सेवन्टीला काय होईल एक्स डबल एक्स एल डबल एक्स. एटी एल ट्रिपल एक्स. नाईन्टी याच्या आधी आपण हंड्रेडला आपल्याला माहिती आहे कसं लिहिलं जातं हंड्रेडला सी लिहिलं सी. तर आता हंड्रेड मधून टेन गेले म्हणजे नाईन्टी राहतात म्हणजे अर्थातच नाईन्टीला काय येईल सी हंड्रेड आणि त्याच्यामधून टेन गेले तर एक्स सी म्हणजे काय नाईन्टी. आता अगदी टेन पासून तर हंड्रेड पर्यंत टेन ट्वेंटी थर्टी अप टू हंड्रेड हे रोमन मध्ये कसं लिहिलं जातं हे आपण पाहिलेलं. आता तुम्हाला बाकीचे सर्व संख्या ह्या सहज लिहिता येतात जसं टेन नंतर आता इलेवन येईल तर हे एक्स कॉमन राहील एक्स आणि वन म्हणजे एक्स म्हणजे टेन आणि वन म्हणजे आय म्हणून एक्स आय. आता एक्स एक्स हे प्रत्येक ठिकाणी कॉमन राहील अगदी इथपर्यंत. इथे डबल एक्स डबल एक्स डबल एक्स डबल एक्स कॉमन राहील आणि आय डबल आय ट्रिपल आय या पद्धतीने राहील. इलेवन एक्स आय अर्थातच ट्वेल्वला काय होईल एक्स डबल आय टेन प्लस टू ट्वेल्व. थर्टीनला काय होईल एक्स ट्रिपल आय. फोर्टीनला एक्स आय व्ही एक्स व्ही. सिक्स्टीन एक्स व्ही आय. सेवन्टीन एक्स व्ही डबल आय सिकडल्यासारखंच आहे सारखं आहे फक्त एक्स वाढतोय टेनचा जो एक्स आहे तो वाढतोय. एटीनला काय येईल एक्स व्ही ट्रिपल आय. नाईन्टीनला काय येईल एक्स आणि नाईन आय एक्स. ट्वेंटी हे आपण शिकलेलंच आहोत डबल एक्स. या पद्धतीने आता ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री कसं येईल तर ट्वेंटी
डबल एक्स आपल्याला माहिती आहे आता 20 हे झाले 21 टाकायचे म्हणजे काय फक्त आय डबल एक्स आय अर्थातच 22 काय डबल एक्स डबल आय 23 डबल एक्स कॉमन असाय 3 असल्यामुळे ट्रिपल आय 24 4 असल्यामुळे डबल एक्स आय या पद्धतीने तुम्हाला सर्व संख्या लिहिता येतात अगदी आपण 37 घेतलं तर कसं लिहायचं पहिल्यांदा 30 कशी लिहिले जातात ट्रिपल एक्स 7 कशी लिहिले जाईल व्ही डबल आय व्ही व्ही डबल आय 30 म्हणजे ट्रिपल एक्स आणि व्ही डबल आय म्हणजे 7 म्हणजे 37 जर आपल्याला आता 41 पासून जे समजा 44 लिहायचं तर कसं लिहायचं 44 हे कसं लिहायचं तर ते आपण पाहू 44 म्हणजे 40 कसं लिहिलं जातं एक्स एल म्हणजे 40 आणि पुढचे 4 म्हणजे काय होतं आय बी या पद्धतीने इकडे कुठली समजा 71 72 कसं लिहिलं जाते ते जरा पाहू 70 तुम्हाला माहिती आहे कसं लिहिलं जाते एल डबल एक्स म्हणजे 70 आणि 72 आहे तर 2 चे काय घ्यायचे डबल आय त्या पद्धतीने 72 81 आहे आपण 89 लिहू 89 अतिशय सोपं आहे 80 कसे लिहिले जातात एल ट्रिपल एक्स इथे आहे 80 एल ट्रिपल एक्स आणि 9 कसे लिहिले जातात आय एक्स म्हणून एल ट्रिपल एक्स आय एक्स 96 पाहू आपण 96 कसे लिहिले जातात तर आपल्याला 96 कसे लिहिले जातात तर 90 आपल्याला माहिती आहे एक्स सी आणि 6 कसे लिहिले जातात व्ही आय म्हणून एक्स सी व्ही आय या पद्धतीने तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे कोणत्याही संख्या रोमन मध्ये लिहिता येतात याची जरा व्यवस्थित प्रॅक्टिस करा हा टेबल तुमच्या नोटबुक मध्ये येत नसेल तर अगदी 1 पासून 50 पर्यंतचा वेगळा बनवा आणि 51 पासून 100 पर्यंतचा वेगळा बनवा हा टेबल तयार करा पहिल्यांदा अगदी 1 ते 10 पर्यंतचे रोमन मधल्या संख्या पाठ करा अगदी अक्षरशः पाठ करा त्यानंतर 10 ते 100 ह्या संख्या पाठ करा त्यानंतर तुम्हाला आठव्या संख्या कशा लिहायच्या हे मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा काही अडचण असली तर मला विचारा आणि प्रॉब्लेम सेट 1 जो आहे तुमच्या टेक्स्टबुक मधला तो पण सोडवा